आणि राजू शेट्टी यांच्या आंदोलनाकडे आपलं लक्ष असणारच आहे आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. पंकजा मुंडेंचा विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती. जनतेला हवं ते झालं याचा आनंद, मी सर्वांचे आभार मानते, विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. पंकजा मुंडे सन्मानानं निवडून येतील, अजितदादा गटाच्या अमोल मिटकर यांची प्रतिक्रिया. शक्यतो निवडणूक बिनविरोध होईल असा प्रयत्न असेल, मिटकरींची माहिती. वरळीतील कार्यालयासमोर समर्थकांकडून पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत, विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानं समर्थकांमध्ये उत्साह. बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून नारळ अभिषेक, पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर बिनविरोध निवड होण्यासाठी बाप्पाला साकडं, मुंडे समर्थकांकडून 5,000 नारळांचा अभिषेक. प्रसाद लाड विधानभवनामध्ये भेटले म्हणून शिवीगाळ, बाहेर भेटले असते तर प्रसादला प्रसाद दिला असता, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं वक्तव्य. भाजपने मला संसदीय भाषा नियम कायदे शिकवण्याची गरज नाही, प्रसाद लाड यांना जिथं जायचंय तिथं जावं, सभापतींकडे माझ्या राजीनाम्याची मागणी करावी, अंबादास दानवेंचं उत्तर. विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार प्रसाद लाड यांचा ठिय्या, अंबादास दानवेंनी शिवी दिली त्यांनी राजीनामा द्यावा, प्रसाद लाड आक्रमक. अंबादास दानवे यांच्याकडून आई बहिणीवरून शिवीगाळ, उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे का, प्रसाद लाड यांचा सवाल. विरोधी पक्षनेत्याला शिक्षा झालीच पाहिजे, लाड यांची मागणी. टोळ्यांना त्यांच्या पद्धतीनं उत्तर द्यावं लागतं, दानवेंच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. तर देवेंद्र फडणवीसांनी गोळा केलेले दलाल एजंट आहेत, राऊतांची प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका. अंबादास दानवेंनी केलेली शिवीगाळ अत्यंत गंभीर बाब, सभापतींनी त्यांचं निलंबन करावं, मंत्री गिरीश महाजन देखील आक्रमक. मला या घटनेसंदर्भात माहिती नाही, माहिती घेऊन बोलणार, दानवे आणि प्रसाद लाड यांच्यातील वादावर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. विधान परिषद उपसभापतींची सभागृहामध्ये घडलेल्या प्रकारावर नाराजी, दानवेंचं वक्तव्य सचिवालयामार्फत तपासून घेण्यात येणार, आज संसदीय मंत्र्यांसोबत पक्षीय गटनेत्यांची नीलम गोरे यांच्या दालनामध्ये बैठक. विधान परिषदेतील गोंधळामुळे कामकाज तासाभरासाठी तहकूब, तर शिवीगाळ प्रकरणावर निर्णय घेणार, उपसभापती नीलम गोरे यांचं वक्तव्य. नाशिक शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा विजय, दराडे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत जल्लोष. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब विजय, परब यांच्याकडून भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव, तर आजचा विजय बाळासाहेबांना अर्पण करतो, विजयानंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया. निवडणुकीमध्ये परब अरब असल्यासारखे आले, आशिष शेलार यांची टीका, तर परबांनी नोटांचा देखील वापर केल्याचा शेलार यांचा आरोप. कोकण पदवीधरची जागा राखण्यामध्ये भाजपच्या निरंजन डावखरे यांना यश, काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव.